आषाढ़ महीना सुरू झालेला आहे, सुंदर पाऊस पडतोय, निसर्गाने एक हिरवा शालू नेसलेला आहे आणि अशा सुंदर वातावरणामध्ये सिंधुदुर्गसाठी फार महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत। एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्येचा आलेख जो आहे तो सुद्धा कमी व्हायला लागलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कोकणचे भाग्यविधाते म्हटले जाते असे नारायणराव राणेसाहेब यांना केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे। आणि या अशा सुंदर वातावरणामध्ये आम्ही एक नवीन पर्व कोकणवासियांच्या सेवेसाठी घेऊन येत आहोत, कोकण सातच्या रिलॉन्चिंगच्या निमित्ताने। आणि या निमित्ताने आम्ही अनलॉक कोकण या पुरवणीचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे माजी खासदार तथा प्रदेश सरचिटणीस, भाजपा प्रदेश सरचिटणीस, तरुण तडफदार युवा आणि ज्यांना जिंदादिल नेते असं म्हटलं जाते अशा निलेश राणेसाहेबांसोबत। निलेशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलतर्फे। साहेब, आपण जर बघितलं, आपण खरं तर या कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती लक्ष ठेवून होतात, कशा पद्धतीने इथे काय काय सुरू आहे त्याचा आढावा घेत होतात। गेल्या 1.5 वर्षामध्ये जेव्हा आपण ही कोरोनाची परिस्थिती बघत होतो, इथलं त्याचं दाहकता बघत होतो, दुसऱ्या लाटेची दाहकता बघत होतो, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती आपण आपल्या या सिंधुदुर्गातल्या लोकांना कशा पद्धतीने दिलासा देऊ शकतो असं आपल्याला वाटते? अगोदर ज्या काही गोष्टी पहिल्या लाटेपासून आम्ही सातत्याने प्रशासनाला सांगतोय, काही वेळेला विरोधक ते आमची टीका समजतात पण ती टीका नाही। करोना बद्दल, कारण का हा काय आजार काय पूर्वीपासून आपल्याला माहिती होता असं नाही किंवा डॉक्टरांना माहिती होता असं नाही, हा नवीनच आजार आहे। आजार म्हणजे तो एक बॅक्टेरिया आहे, तो एक व्हायरस आहे, त्याचा सामना कसा करायचा, त्याला टॅकल कसं करायचं हे अनेक डॉक्टर अनेक काय कोणालाच माहित नव्हतं। अनेक चुका त्याच्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून झाल्या, सरकारच्या माध्यमातून झाल्या। पहिली लाट झाली, कदाचित कोरोनाची तीव्रता कमी होती, पण दुसऱ्या लाटेमध्ये जी इंटेन्सिटी होती त्या कोरोना व्हायरसची ती मोठ्या प्रमाणात वाढली आणि म्हणून अनेक लोक मृत्युमुखी पडले या दुसऱ्या लाटेमध्ये। म्हणजे पहिल्या लाटेची जर तुम्ही आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये मोठा फरक तुम्हाला दुसऱ्या लाटेमुळे दिसेल। आणि तिसऱ्या लाटेमध्ये जास्त करून हे लहान वर्गाला किंवा लहान मुलांना ते टार्गेट करणार, म्हणून पीडियाट्रिशियन हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाने त्याचं अरेंजमेंट केली पाहिजे, त्याच्यासाठी तयारी केली पाहिजे, पीडियाट्रिक डिपार्टमेंट तयार झाले पाहिजे, त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, त्याच्यासाठी इन्क्युबेशन वगैरे ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या गोष्टी, कारण का लहान मुलांना अटॅक करणारा हा व्हायरस हा म्हणजे तिसरी लाट। आणि म्हणून डॉक्टरांसकट पॅरा मेडिकल फोर्स, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यामध्ये वाढीव निधी, एक बफर निधी जो कलेक्टरकडे पडून असला पाहिजे, जेव्हा काय लागेल। जसं मागे स्वॅब लॅबसाठी आपल्याला 1.25 वर्ष थांबावं लागलं सिंधुदुर्ग जिल्ह्याला, तसं न थांबता एक बफर निधी कलेक्टरकडे त्यांच्या खात्यामध्ये जमा असला पाहिजे, तर ह्या सगळ्या रोगाला आपण सामना करू शकू, कारण का अनेक लोकांचे जीव गेलेले। आपण गाफील राहिलो अगोदरच्या काही काळामध्ये, ही टीका म्हणून सांगत नाही, आम्ही बाजू सांभाळून घेतो, पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आपल्याकडून रेडी पाहिजे तसं सरकार रेडी होताना दिसत नाही किंवा दिसलं नाही। आणि म्हणून आता जेव्हा तिसरी लाट येते ही किती इंटेन्सिटी घेऊन येईल, त्याची किती तीव्रता असेल हे कोणालाच माहित नाही। लहान मुलांना अटॅक करेल किंवा 60च्या वरती लोकांना अटॅक करेल हे आपल्या हातात आपण डिसाईड करू शकत नाही। म्हणून सरकारने, प्रशासनाने 100% पॅरामेडिकल फोर्स असेल, प्रायव्हेट डॉक्टर्स असतील, बाहेरून जर तुम्हाला वॉर्ड बॉय नर्सेस मागवावे लागतील तरी मागून ठेवा, पगार द्या, एक एक्स्ट्रा फंडिंग कुठून तयार होईल की कुठे आपल्या कलेक्टरांकडे जमा होईल किंवा प्रशासनाकडे जमा होईल ही सगळी तयारी आपण सगळ्यांनी करून ठेवली पाहिजे, कारण का हा भयानक रोग आहे, कुठे अटॅक करेल
आणि काय होईल, परिस्थिती किती आणि कशी आवाक्याच्या बाहेर जाईल आपल्याला कळणार सुद्धा नाही. आणि प्रशासन मागच्या 1.25 वर्षापासून गाफील होतं, अनेक जीव त्याच्यामध्ये वाचू शकले असते पण हे वाचू शकले नाही, म्हणून आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला तयार व्हावं लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे साहेब आपण जे म्हणालात ते. खरं तर ही वस्तुस्थिती प्रत्येक सर्वसामान्याच्या मनामध्ये आहे, परंतु त्याच्यावरती प्रत्यक्षात कार्यकारण होत नाही, म्हणून कदाचित आपल्याला थोडासा सेटबॅक या सगळ्याच परिस्थितीमध्ये बसलेला आहे. आणि जे आहे ते उघड सत्य आहे. निश्चितच या आपण जसं म्हणालात तसं जर पुढे भविष्यामध्ये जर झालं तर निश्चितच आपण ह्या तिसऱ्या लाटेचा सामना अत्यंत सक्षमपणे करू शकतो आणि आपण आपल्या जनतेला निश्चितपणे दिलासा देऊ शकतो. साहेब जेव्हापासून हा कोरोनाची ही महामारी सुरू झालेली आहे, 2020 मार्चमध्ये आपल्याकडे लॉकडाऊन पडलं, पूर्ण भारतभर लॉकडाऊन पडलं आणि अनुषंगाने आपला रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे दोन जिल्हे की जे नेहमी मुंबईवरती अवलंबून आहेत असं म्हटलं जाते, मुंबईमध्ये घराघरातून आपल्याकडचा एक माणूस कामाला असतो असं म्हटलं जाते, अनेक तरुण बेरोजगार होऊन आपल्या गावाकडे परत आले, या सगळ्यांना सामावून घेण्यासाठी त्यांचं चरितार्थ पुन्हा तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच सक्षमतेने चालू राहण्यासाठी काय व्हायला पाहिजे आपल्याला काय वाटते? मॅडम कसं आहे, मी एक फायनान्स स्टुडंट असल्यामुळे इकॉनॉमिक्स हा सरळ विषय कधीच नसतो, तो कदाचित ए पासून सुरू होईल आणि झेड ला संपेल कधी हे आपल्याला कोणालाही कळणार नाही. कारण का ए ला लागून बी असतो, बी ला लागून सी, सी ला लागून डी, असा इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स हा कधी एका दृष्टिकोनातून आपण बघू शकत नाही, तो पूर्ण ऑर्डर आपल्याला ते बघावी लागते. रॉ मटेरियल विकत घेतलं तर त्याच्यासमोर मॅनपॉवर, मॅनपॉवर घेतलं तर त्याच्यासमोर प्रोडक्शन, प्रोडक्शन घेतलं तर त्याच्यासमोर सेल, सेल घेतलं त्याच्यानंतर टॅक्स, टॅक्स घेतलं तो जाणार सरकारकडे. हे एक सायकल आहे मॅडम. हे एकीकडे थांबून एकाच विचाराचा म्हणजे एकाच विचाराने केलेला हा विषय नाही. इकॉनॉमिक्स हा सगळ्या बाजूनी केलेला विचार आहे आणि ज्याला इकॉनॉमिक्स कळेल त्याला जिल्ह्याचा डीपीटीसी कसा वापरायचा कळेल, त्याला जिल्ह्याचं नियोजन कसं करता येईल ह्याच्यावर तो विषय, ह्याच्यावर तो विचार करेल. बेरोजगारांचा विषय जे मुंबईतून आपण बरोबर म्हटलात, अनेक तरुण तिकडून इकडे आले नोकरीसाठी आले, ते आता परत मुंबईत जाणार नाही, ते ठाण्याला जाणार नाही, ते इकडेच राहणार. कारण का तिकडे राहायला सुद्धा त्यांच्याकडे सोय नाही, सगळं सोडून आले. आता सरकार म्हणून आपण त्यांना काय मदत करताय हे सगळं वाट, हे सगळे ते लोक बघतायत किंवा वाट बघतायत. आपण जर राज्यकर्ते आहोत तर राज्यकर्त्यांनी जसे जुने राजे होते, तुम्हाला जुना काळ जर एक उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा दुष्काळ यायचा तेव्हा ते महल बांधायचे. का? कारण का माझ्या कामगारांना तिकडे रोजगार मिळेल म्हणून ते महल बांधायचे. ते काय मला मजा मारावी म्हणून मी महल बांधतो अशातला भाग नाही, पण रोजगार नाही, महामारी आहे आणि तशीच महामारी करोनामुळे आलेली आहे. आर्थिक संकटामध्ये महाराष्ट्र राज्य आहे, अनेक राज्यांनी पॅकेजेस दिलेले आहेत, अजूनपर्यंत महाराष्ट्र सरकारने पॅकेज का जाहीर केलेलं नाही? कुठल्या तरी एका वर्गाला, बेरोजगारांना तरी एक पॅकेज जाहीर करायला पाहिजे होतं, ते अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही. ते का केलं नाही तो विषय आता बाजूला ठेव. आपण सांगत होतात बेरोजगार इथे जे काही मुंबईतून नोकरी धंदे सोडून जे गावाला आपले आलेले आहेत त्या संदर्भात आपलं चर्चा सुरू होती. आपल्या जिल्ह्यातलं जर आपल्याला आपल्या आपल्या जिल्ह्याची मर्यादित जर आपण अर्थव्यवस्था बघितली, जिल्ह्याची अर्थव्यवस्था बघितली ती सुधारवण्यासाठी आपल्याला तसं सोपं आहे. कारण का आपण एक पर्यटन जिल्हा आहोत, पर्यटनातून आपल्याला अनेक गोष्टी इथे आतापासूनच करता येतील, त्याच्यासाठी काही वेगळं नियोजन करायची काही गरज नाही. आता जसं गोव्याला ऑटोमॅटिक पर्यटक वळले, त्याच्यामुळे आता हॉटेल इंडस्ट्री सुरू झाली, हॉटेल इंडस्ट्रीमुळे ट्रान्सपोर्टेशन सुरू झाला, ट्रान्सपोर्टेशनमुळे लोकांना आता हॉटेलला वेटर लागले, ते वेटरमुळे लेबर लागले, लेबरमुळे अनेक त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लम्बिंग, फिटिंग त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सुरू झाल्या, त्याच्यासाठी काही वेगळं नियोजन करावं लागलं नाही. आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सुरू काय करतो आणि कधी बंद करतो हे आपल्यालाच कळत नाही. हे आम्हाला कोणाला तरी विचारावं लागतंय की ह्याच्यातलं सुरू काय आणि बंद काय आणि किती वाजेपर्यंत आहे, कसलं कशाचा पत्ता नाही, अधिकाऱ्यांना माहित नाही की उद्या काय होणार ते. आणि हा विषय प्रशासन चालवणं म्हणजे आपल्याला वर्षानुवर्षासाठी आपण ही तयारी करण्यासाठी आपण प्रशासनामध्ये बसतो. मी अनेक वेळेला उदाहरण देतो, ब्रिटिश आपल्या देशामध्ये आले, आपल्या देशावर राज्य केलं,
तुम्ही बघा ते काय करून गेले. आज सीएसटी छत्रपती शिवाजी टर्मिनस तेव्हाही 18 प्लॅटफॉर्मचा होता, आजही 18 प्लॅटफॉर्मचा आहे. तेव्हाची उद्यानं म्हणजे ओव्हल मैदान घ्या, वेलिंग्टन मैदान घ्या, हे तेव्हा बांधलेले आहेत. अजूनही दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचत नाही, किती पाऊस होऊ दे. बिल्डिंग वाढल्यामुळे कदाचित जास्त होत असतील, थोडे बहुत कुठेतरी होत, पण तसं दक्षिण मुंबई जे ब्रिटिशरांनी बांधली अजूनपर्यंत तिकडे तशी कुठलीच तसा प्रॉब्लेम कुठला नाही. आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायचं, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आपल्याला आतापासूनच जिथे ऑलरेडी 2 वॅक्सिन झालेले आहेत त्या त्या भागामध्ये तिकडे आयडेंटिफाय करून चालू करा ना सगळं. आपण बंद किती दिवस ठेवणार आहोत? आता लोक आता पर्यटक आपल्याकडे यायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी आता लोकांनी स्कीम दिल्यावरच पर्यटक येणार. गोवा राज्यामध्ये आता लोकांनी हॉटेलवाल्यांनी आता स्कीम द्यायला सुरू केले म्हणून दिल्लीपासून कर्नाटक पर्यंत अनेक पर्यटक आता परत गोव्याकडे वळायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी आता सांगायला गेलं तर ह्याच्यामध्ये बरंच काय सांगण्यासारखं आहे. जसं मी बोललो इकॉनॉमिक्स हा ए पासून सुरू संतो झेड वर त्यांनी ते आयडेंटिफाय केलं पाहिजे. आपल्याला कुठं क्षेत्र आता सुरू करावं लागेल ज्याच्यामुळे इझी मनी बेरोजगारांना काही दोन हाताला संधी मिळतील, अशा संध्या उपलब्ध कराव्या लागतील, तयार कराव्या लागतील, निर्माण कराव्या लागतील. आयतं कुठेही काय मिळणार नाही, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला सरकारला करून घ्याव्या लागतील. साहेब आपण ज्या गोष्टीचा उल्लेख केलात की पर्यटन हा महत्त्वाचा एक अंग आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. जसं आपण गोव्याच्या संदर्भात सांगितलं की गोव्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक काही स्कीम्स जाहीर केलेल्या आहेत, परंतु दुर्दैवाने आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एनकॅश करण्यासारख्या अनेक संधी अनेक गोष्टी असूनसुद्धा आपण त्या करू शकलेलो नाही आहे. आणि पर्यायाने आपण ह्या आपल्या तरुणांना आपण आपल्या घरापासून लांब मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणी तत्सम ठिकाणी जाण्यास भाग पाडतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पर्यटन हा जो काही एक फार मोठा महत्त्वाचा दुवा आहे आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऊर्जितावस्था देण्यासाठीचा, त्याच्यासाठी सक्षमतेने काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. काय वाटते आपल्याला, कित्येक वर्ष हा पर्यटन जिल्हा म्हणून फक्त नावासाठी राहिलेला आहे, आता प्रॅक्टिकली तिथे काय होण्याची गरज आहे? आपल्याकडे किनारपट्टी आहे, आपण वापरतो किती टक्के हा संशोधनाचा भाग आहे. ज्या ज्या देशांमध्ये मी गेलो किनारपट्टीचा वापर हा त्यांनी फक्त पर्यटनासाठीच केला मॅक्सिमम, जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये बीच आहेत अशा सगळ्या ठिकाणी. आपल्याकडे सीआरझेडचे नॉर्म्स आहेत, आपला मुलगा तिकडे स्टॉल लावायला जातो त्याला सीआरझेड सांगण्यात येतो. आपल्याकडे वॉटर स्पोर्ट्स आपली मुलं एकत्र करायला जातात तर तिकडे सीआरझेडची कारण सांगितलं. आपल्याला तेव्हा लांबून आम्हाला तो अनुभव असा आहे, म्हणजे कुठलाही तुम्ही पर्यटनातून निर्माण झालेला एक देश बघा, जसं थायलंड झालं, लांबून वॉटर स्पोर्ट्स दिसले ना तर पर्यटक कुठूनही विचारत तिथपर्यंत जात, तुम्हाला त्याला तिथपर्यंत न्यावं सुद्धा लागत. तो बरोबर त्याला ते वॉटर स्पोर्ट्स करायचे तो पोहोचणार तिथपर्यंत, त्याच्यासाठी चांगले रस्ते लागणार. तिथपर्यंत पोहोचणार कसं, त्याच्यासाठी तुम्हाला सेंटर्स लागणार, तसे तुम्हाला तिथून एक रोजगाराचा म्हणजे तो एक माणूस तिकडे लागणार जो तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार. या सगळ्या गोष्टी करणं हा झाला फक्त किनारपट्टीचा भाग किंवा बीच आपण कसं वापरू शकतो. 5-स्टार झाले पाहिजे. आता एअरपोर्ट कधी आता तेव्हा जेव्हा येईल तेव्हा येईल, पण 5-स्टार्स येणं आपल्याकडे हा आपल्याकडे म्हणजे कुठल्याही एरियाला एक 5-स्टार आलं. आता बघा तुम्हाला गोव्यामध्ये सिधाडे गोवा फार जुनं एक हॉटेल तेव्हा त्यांनी 5-स्टार बांधलं होतं. आम्हाला अगोदर ताज माहिती नव्हतं, आम्हाला सिधाडे गोवाच माहिती होत. आज सगळं पर्यटक हा तिकडे अगोदर वळायला लागला. 5-स्टार्स तर आलेच पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगलं निर्माण करायला पाहिजे. आता वॉटरफॉल वगैरे सगळे आहेत, किचाड गर्दी असते तिकडे, पण त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर काही नाही. 4 वडापावचे स्टॉल टाकणं धबधब्याच्या बाजूला म्हणजे पर्यटन नाही. तुम्हाला ते सगळं नीटनिटकं दिसलं पाहिजे. बाहेरचा पर्यटक जो खिशात 20,000 रुपये घेऊन येतो, आपल्या कुटुंबाला तिकडे घेऊन येणारा माणूस जो खर्च करतो त्याला किचाट लागत नाही,
चिखल पडलेलं, पार्किंग त्याला चांगली लागते. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यामध्ये पार्किंग सुद्धा आलं, सगळं नीटनिटक आणि स्वच्छता लागते. या सगळ्या गोष्टी आपला जोपर्यंत आपण पर्यटकाला देत नाही. गोव्यामध्ये आहे हे सगळं अशातली माझी तुलना नाही, पण गोव्यामध्ये कल्चर वेगळं आहे. मी त्या कल्चरच्या भागामध्ये जाऊ इच्छित नाही. कल्चर वेगळं असल्यामुळे ऑटोमॅटिक पर्यटक तिकडे जाणारच. आपल्याकडे वळवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला एकदा दक्षता घ्यायला पाहिजे की आपण पर्यटनाला आपण जर प्रपोज करतोय तर ते प्रपोजल कसं असलं पाहिजे, ते नीटनीटक असलं पाहिजे, लोकांना हवं हवं असं वाटलं पाहिजे. आज 1 लाख खर्च करणारा माणूस सुद्धा आहे, एका दिवसाला 1 रूम साठी खर्च करणारा माणूस सुद्धा आहे, पण आपण त्याला तिकडे घेऊन जायला पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे की कुठेतरी सोशल मीडियामध्ये ही जागा कुठे आहे, मला इकडे जायचं आहे. तसं मार्केटिंग झालं पाहिजे. आपल्याकडे सिंधुदुर्गाची आजपर्यंत व्यवस्थित मार्केटिंग सुद्धा झालेली नाही. जगाला कळलं पाहिजे आज सिंधुदुर्ग जाण्यासारखं एक ठिकाण आहे. जसं गोवा आहे बाजूला सिंधुदुर्ग आहे, उद्या सिंधुदुर्गामुळे बाजूला गोवा आहे असं एक चित्र निर्माण झालं पाहिजे. सोशल मीडियामध्ये मार्केटिंग असो किंवा वेगवेगळे ट्रॅव्हल फेअर असतात, तिथे सिंधुदुर्गाचं एक मॉडेल तयार केलं पाहिजे. तसं आतापर्यंतही तसं होताना कुठे दिसत नाही. आपण सिंधुदुर्गाला दाखवू शकलो नाही जगाला की आपल्याकडे काय काय आहे, आणि म्हणून आज आपण त्या प्रमाणामध्ये थोडे मागे पडलो असं मला वाटतं. बरोबर आहे, आपण मागे पडलो हे सुद्धा म्हणजे हे जर कटू सत्य आहे निश्चितच. परंतु साहेब, आपण एक तरुण वर्गाचं नेतृत्व करता, आपण इथे खासदारकी अनुभवलेली आहे, केलेली आहे, गावागावामध्ये फिरलेली आहात. या तरुणांना जर त्यांना एकत्र केलं तर फार मोठी ऊर्जा, फार मोठी शक्ती त्याच्यातून आपण उत्पन्न करू शकतो. परंतु या तरुण वर्गाला अद्याप आपण एक व्यवस्थितरित्या चॅनलाइज करू शकलेलो नाही आहे. याच्यासाठी किंवा हे चॅनलायझेशन होण्यासाठी, हे मोबिलायझेशन होण्यासाठी अशा पद्धतीने, जसं आपण आता टुरिझमचं म्हणालात की आंबोलीच्या धबधब्याच्या इथे भरपूर गर्दी असते, तिथे 4 वडापावच्या गाड्या, पार्किंगला जागा नाही, म्हणजे काय टुरिझम झालेलं नाही. मग या सगळ्या तरुणांच्या माध्यमातून जर एक व्यवस्थित साफ सुथरं आणि अगदी सुंदर असं टुरिझमचं जर आपल्याला आयडॉल बनवायचं असेल तर कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे, आपण काय करणार आहात या संदर्भात? मॅडम, आपल्याला लक्षात असेल की साहेब पालकमंत्री असताना टाटा कन्सल्टन्सी TCS या संस्थेला साहेबांनी टुरिझम आमच्याकडे कसा नीटनीटका दिसेल ह्याच्यासाठी एक वेगळं कन्सल्टन्सी त्यांना नेमलं होतं. आपल्याला एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्या धरतीची, आता जसं आपण हाँगकाँगचं उदाहरण देतो, हाँगकाँगचं पूर्ण शहर हे फेंचुईवर, म्हणजे त्यांच्या वास्तुशास्त्र, त्यांचा जो त्याला फेंचुई म्हणतात, त्याच्यावरती ते शहर पूर्ण त्या लोकांनी वसवलेलं आहे. इवन धबधबा कुठे असावा शहराच्या आतमध्ये, तो पण त्यांनी फेंचुईच्या माध्यमातून त्यांनी ते सगळं निर्माण केलं. हे तज्ज्ञ जोपर्यंत एकत्र आपण बसवत नाही, तज्ज्ञांच्या माध्यमातून एक टाटा कन्सल्टन्सी सारखी एक जागतिक दर्जाची कंपनी, त्यांनी आपल्याला शिकवावं की शहर कसं बनवावं, जिल्हा कसा उभा करा. तुमच्याकडे कॉटेज इंडस्ट्री आहे तर कॉटेज इंडस्ट्रीचा हा भाग तुम्हाला व्यवस्थित आहे. आपण प्रोफेशनली काम केल्याशिवाय 4-5 लोक मॅडम एकत्र येऊन हे काम होणार नाही. आज तुम्ही अमेरिका सारखा देश सुद्धा बघा, त्यांची वर्किंग बघा, त्यांचा राष्ट्रपती सुद्धा कुठल्याही कन्सल्टन्सी शिवाय काम करत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना कन्सल्टन्सी लागते आणि त्या कन्सल्टन्सीशी ते वार्ता करूनच पुढचं पाऊल टाकतात. आपल्याकडे जर टाटा कंपनी किंवा अशी मोठी कंपनी येऊन त्यांनी आपल्याला सांगितलं की तुमच्याकडे एवढी किनारपट्टी आहे, त्याच्यापैकी 100 किलोमीटरवर हा मॉडेल करा आणि मग तो कंटिन्यू करा, तो 100 किलोमीटरचा किंवा पहिला 100 एकरचा जो मॉडेल तयार होईल त्याला जर आपण कंटिन्यू करू शकू तर आपल्याला ह्याच्यातून काहीतरी वेगळं निर्माण करता येईल. जसं तुमचा तरुणांचा विषय होता, तरुणांनी ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करून जगामध्ये काय विकतंय याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मी आपल्याला उदाहरणासाठी सांगतो, ब्रिटनमध्ये तिकडच्या राणीच्या नातूचं लग्न होतं, तर चायनामध्ये बसणारी एक 73 वर्षाची म्हातारी, तिने ऍक्रेलिकचे प्लेट बनवले, त्यांचा फोटो लावून त्याच्यातलं एक सॅम्पल तिने ब्रिटनला पाठवलं,
ती शिक्षित नव्हती, ती शिक्षण नव्हतं, पण तिला कोणीतरी सांगितलं तिला वेड होतं त्या राजघराण्याचं, तर तिने ती एक प्लेट ऍक्रेलिकची तिकडे पाठवली, राजाने बोलवलं त्यांना फ्लाईट देऊन, आणि आतापर्यंत म्हणजे जवळपास आता किती वर्ष झाली मला माहित नाही, क्रॉकरीचा एक भाग ही चायनात बसलेली बाई तिकडे पाठवते ब्रिटनमध्ये. म्हणजे सोशल मीडियाचा वापर, जगामध्ये काय चाललंय त्याचा त्याचं नॉलेज, आणि आपल्याला एक दृष्टिकोन असला पाहिजे की इकडे चिरा इकडे जो मिळतो तो जाऊन कुठे उभा राहिलेला आपल्याला दिसला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. एकतर CRZ सारखा आपल्या समोर जो काही नॉर्म्स आपल्या समोर टाकलेत ते रिलॅक्सच झाले पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यटन आपल्याकडे तसं डेव्हलप होणार नाही. आपल्याकडे मरीनाज आले पाहिजे, म्हणजे ज्याला आपण डॉक्स म्हणतो पार्किंगसाठी, ते आले पाहिजे. ह्या सगळ्या म्हणून मी सांगितलं हा काय एक दोन तासामध्ये सांगणारा विषय नाही, ह्याच्यामध्ये सखोल अभ्यास करून की मालवण तालुक्यामध्ये काय, वेंगुर्ल्यामध्ये काय, दोडामार्ग मध्ये काय, 8 तालुक्यांमध्ये काय चालतं आणि तिथून आपल्याला एक मॉडेल कसा तयार करता येईल, हा मॅडम हा फार मोठा विषय आहे आणि त्याला तज्ज्ञ लोक लागतील, त्याच्यासाठी पैसेही खर्च होतील, ते सरकारने करावे तरच आपण पर्यटन जिल्हा म्हणून आपण मिळू शकू. बरोबर आहे. जसं म्हणजे आपण उल्लेख केला की TCSचा म्हणजे राणेसाहेब जेव्हा आपल्या इथे होते पालकमंत्री होते त्यावेळेस त्यांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून हा आराखडा तयार करून घेतलेला होता आणि त्याने प्रत्येक असे विभागवार अगदी पद्धतशीर त्याचं आखणी केलेली होती, परंतु दुर्दैवाने आपण त्याच्यावरती पुढे काही करू शकलो नाही आणि त्याचे रिझल्ट्स आपण आता बघतो आहे. खरं तर मी साहेब सांगेन की आत्ता जेव्हा जेव्हा आत्ता आपण जे काही बोलताय, एक विजन आपला जिल्हा आहे, आपण ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आहोत आणि या जिल्ह्याच्या जिल्ह्याला ऊर्जितावस्था येण्यासाठी जे काही विजन पाहिजे ते खरं तर आपल्या ह्या सगळ्या बोलण्यामधून आपण बघतो आहे, आपण अनुभवतो आहे. मला वाटतं साहेब आपण जेव्हा पर्यटन म्हणतो किंवा इथल्या बेरोजगारांचा प्रश्न म्हणतो, आपण इथल्या मच्छीमार बांधवांच्या वरतीसुद्धा फार अवलंबून असतो. मच्छीमार जे आपला समाज इथला एक जो महत्त्वाचा अंग आहे आपल्या जिल्ह्याचं, आपणही त्यांच्यासाठी भरपूर केलेलं होतं, आपण खासदार असतानासुद्धा केलेलं होतं, परंतु अजूनही हा जो काही मच्छीमार तरुण आहे तो कुठेतरी अजूनही संभ्रमावस्थेमध्ये आहे की नक्की काय करायचं, मच्छीमारी करायची का हा प्रांत सोडूनच कुठेतरी आपलं मुंबईला पळून जायचं अशा विचारामध्ये आहे. यांना ऊर्जितावस्था येण्यासाठी काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटते? पहिलं तर आपल्याकडे जे नियम घालून दिले त्याचं पालन व्हायला पाहिजे. ही जी भांडणं होतात पारंपरिक पर्सिसिन मिनी पर्सिसिन आणि जे परराज्यातले LED करण्यासाठी जी मासेमारी 12 नॉटिकल किंवा 15 नॉटिकल माईल नंतर तिकडे जे घुसखोरी करतात जो आरोप आपण नेहमी करत असतो, LED फिशिंग ही एवढी घातक आहे की आज ना उद्या या सगळ्या मासेमारीला ते संपवणार आणि म्हणून तो वाद होतो. आपण अंड्याला डेव्हलपच व्हायला दिला नाही तर तो मासा कधी होणार? आपण कधीही बोटी उतरवायला लागलो पाण्यामध्ये, पाऊस नसला की उतरवा बोटी, असं करून चालणार नाही. अनेक देशांमध्ये फिशिंग ही मोठी इंडस्ट्री आहे आणि रोजगार देणारी इंडस्ट्री आहे. आपण का भांडतो आणि ते लोक सगळेच का फिशिंग मध्ये यायला बघतात ह्याचा आपण अनेक वेळेला आपण विसरतो की पारंपरिक असो किंवा मिनी पर्सिसिन असो पर्सिसिन असो या सगळ्यांना आपण आता कुठेतरी एक त्यांना दिशा दिली पाहिजे की 10 नॉटिकल माईल मध्ये असं आणि 12 नॉटिकल माईल मध्ये असं. जोपर्यंत तसं होत नाही पारंपरिक हा भांडत राहणार पर्सिसिनशी आणि पर्सिसिन म्हणणार आता LED वाले आलेत दुसऱ्या राज्याने आपल्यावर अटॅक केली. हा वाद सातत्याने चालत राहणार. आपल्याला जसं मी म्हटलं व्हिजिलन्स, आता आपल्याकडे जे अधिकारी येतात ते कुठे ना कुठेतरी ऍडजस्टमेंट मध्ये, कारण का मोठे मच्छीमारे श्रीमंत असतात, ते ऍडजस्ट करेल की अधिकारी खालच्यांना विसरतो आणि मग तो उद्रेक होतो आणि आंदोलन होतात. कधी कधी आपल्या मालवणमध्ये समुद्रामध्ये पण दगडफेक आतमध्ये पाण्यामध्ये झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. हे चित्र केव्हा होतं? जेव्हा व्हिजिलन्स नाही, जेव्हा तुम्ही पेट्रोलिंग करू शकत नाही, गस्त फक्त ती एक कुठेतरी बोट कुठेतरी कोपऱ्यात उठली तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणजे आपली किनारपट्टीमध्ये कोण धंदा करतोय तर मला असं वाटतंय बाहेरच्या राज्यातली येऊन आपले मासे जास्त घेऊन जात आहेत.
त्यासाठी जी विजिलन्स आहे ती सरकारने कडक करावी आणि एकदा एलईडी पकडली गेली तर ती सुटता कामा नाही, मग ती बाहेर जाता कामा नाही, ती जप्तच झाली पाहिजे आणि ते विकून ते पैसे मच्छीमारांना दिले पाहिजे. जोपर्यंत तसं होत नाही एलईडी हा एलईडी मच्छीमार हा श्रीमंत होत जाणार, पारंपरिक नष्ट होणार, पर्सिसिन पण आज ना उद्या कमी होणार आणि ह्याला काही उत्तरच नसणार की आपण का मासेमारी करू शकत नाही जेव्हा इतर देश हे फक्त फिशिंग इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. आपण भांडतोय की तू 12 नॉटिकल माईलवर जा, मी 10 नॉटिकल माईलवर राहतो आणि बाहेरच्या राज्यातला येऊन मागच्या मागे मासे घेऊन जातो. आपण त्या गोष्टीला अजून उत्तर शोधू शकलो नाही कारण का अधिकारी आपल्याला साथ देत नाही. या अधिकाऱ्यांना त्याच भाषेमध्ये त्यांना एकदा रोकठोक त्यांच्यावर एकदा त्यांना सिस्टम कळली किंवा आमच्यासारखी लोक त्यांना समजवतील तर ते समजतील. ते गोडी गुलाबीने काम करण्यासारखे अधिकारी आहेत असं मला वाटत. नक्कीच, आपण आता जो उल्लेख केला की गोडी गुलाबीने काम करण्यासारखे अधिकारी नाही आहेत, खरं तर आपली जी तरुणाई आहे ही खरं तर या अशाच जे म्हणजे ऊर्जा देणारे किंवा उर्मी देणारी जी काही वाक्य असतात त्याला धरून निश्चितच पुढे जातात आणि हा जो काही त्यांचा जो स्पार्क आहे तो कुठेतरी अशा पद्धतीने चमकवून खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याला एकूणच आपल्या अर्थकारणाला एक चांगली गती येण्याची आवश्यकता आहे, पण तो दुर्दैवाने ते होत नाही आहे. मी असं म्हणेन साहेब, तुम्ही जेव्हा खासदार होता तेव्हासुद्धा भरपूर काम केलेलं आहे, आता प्रदेश सरचिटणीस या माध्यमातून आपण सातत्याने इथे येत असता, इथल्या युवकांबरोबर संवाद साधत असता, आपण या अनलॉक कोकण या अनुषंगाने या तरुणाईसाठी भविष्यातलं व्हिजन, कारण मी परत एकदा व्हिजन या शब्दाचा अशासाठी उल्लेख करते की नारायण राणे साहेबांपासून या जिल्ह्यासाठीचं एक व्हिजन, नेहमी एक चांगलं व्हिजन बघितलं गेलं, जो शब्द आपल्यापर्यंत आपल्यापासून नितेशजींपर्यंत परकोलेट होत गेलेला आहे, तर हे व्हिजन या तरुणाईसाठी काय असावं आणि कुठल्या व्हिजनने आपण यांच्यासाठी काम करणार आहात? आता योगायोगाने साहेबांकडे जे मंत्रालय आलंय त्याच्यामध्ये एमएसएमई मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप आपल्याला करण्याची संधी आहे, त्याच्यामध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार देण्याची संधी आहे. मी आता स्वतः दिल्लीमध्ये आहे, आपल्या कोकणासाठी खास करून सिंधुदुर्गासाठी नेमकं कुठली इंडस्ट्री आणण्याने आपल्या बेरोजगारांना किंवा आपल्या तरुणांना तिकडे फायदा होईल किंवा त्यांना दोन हाताला काम मिळेल ह्याच्यासाठी साहेब सकाळपासून, मला वाटतं ही चौथी मीटिंग असेल, मी ती सोडूनच बाहेर आलो, त्याच्यासाठी सातत्याने मीटिंग चालू आहे की साहेबांचा नेहमी काम करण्याचा दृष्टिकोन तसाच राहिलाय की पहिलं माझ्या जिल्ह्याला सांगा काय देणार मग आम्ही पुढचं बघू. म्हणून कॉईर इंडस्ट्री असेल किंवा कुठे स्किल अकॅडमी असेल ह्या सगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित अनेक लहान लहान गोष्टी आहेत, म्हणजे ते कर्ज देण्यापासून असेल किंवा स्किल अकॅडमी सारखे एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी असेल, या सगळ्या गोष्टींसाठी या खात्यामध्ये तरतूद आहे. तर ही तरतूद आपल्या तरुणांसाठी कशी फिरवता येईल की डायरेक्ट फायदा त्यांना होईल आणि एक इंडस्ट्री उद्या उभी राहील, ती धूर काळा धूर फेकणारी इंडस्ट्री नाही, तर त्याच्यातून एक चांगलं आपल्याला बोलतो ना एक फॅमिली बिझनेस सारखा तयार होईल की एक पिढीसाठी नाही अनेक पिढ्यांपिढ्या हा बिझनेस चालला पाहिजे आणि आपल्या कल्चरला धरून, म्हणजे आपल्याकडे जसं बांबूची लागवड झाली, आपल्याकडे जनावर हे शेतात घुसतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान होतं. अनेक शेतकरी आम्हाला सांगतात की साहेब ह्याचा काहीतरी उपाय केला पाहिजे, बांबू लावल्याशिवाय हा एक पर्याय आहे की बांबू लावत म्हणजे तो घुसायसाठी तो तेवढा प्रयत्न करणार नाही किंवा तो परते. म्हणून बांबू लागवड आणि त्याच्या आजूबाजूची एक इंडस्ट्री आहे जी ह्या मिनिस्ट्रीशी कनेक्टेड आहे, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला अनेक गोष्टी कशा उभ्या करता येतील ह्या सकाळपासून. मी तर कालच झालो पण साहेब सिंधुदुर्ग हा हे ठेवून त्याचं सेंटर पॉइंट ठेवून सातत्याने ब्रीफिंग घेत आहेत, लवकरात लवकर आपण ह्याच्यासाठी काय सिंधुदुर्गासाठी जाहीर ते स्वतः करतील, मला अधिकार नाही ते सगळं करायचं, पण आम्ही सगळा पाठपुराव करताना पण तेच करतोय की आपल्याला मायक्रो आणि स्मॉल अँड मिडियम ह्या गोष्टीसाठी आपल्याला
इंडस्ट्रीयलायझेशन, पण ते आपल्या नेचरला धरून, पर्यावरणाला धरून, तरुणांना काय करता येईल, त्यांना काय देता येईल, ह्याच्यासाठी एक प्लॅन, सुंदर प्लॅन साहेबांच्या डोक्यात आहे. मी तो सांगणार नाही, कारण का तो साहेब स्वतः त्यांचा अधिकार आहे, तो मी सांगू शकत नाही. पण आम्ही सगळे तो डिस्ट्रीब्युशन कसा होईल, सगळीकडे कसा त्याचं मॅपिंग होईल, ह्याच्यासाठी आम्ही तयारी करतोय. लवकरच हे सगळं घेऊन आपण तरुणांसाठी लवकरच साहेब जाहीर करतील, आणि त्या अनुषंगाने काम झालं तर आपलं दरडोई उत्पन्नही वाढेल, एक जिल्ह्याला एक विकासाची दिशा येईल. आणि जसं मी सांगितलं, एक फॅमिली बिझनेस जर आपण सेटअप करू शकलो, त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या ते जर चालू ठेवलं, तर मग आपण जे म्हटलं की प्रत्येक वेळेला बेरोजगारी हा प्रश्न राहणार नाही, मग त्यांचं पुढचं काय हा विषय आपल्यासाठी राहायला पाहिजे, याच्यासाठी सातत्याने आपले प्रयत्न सुरू आहे. बरोबर आहे, निश्चितच आपण आपण राणेसाहेबांच्या त्या घोषणेची आपण वाट बघूया सगळेजण, आणि लवकरच त्याचं कार्यकरणसुद्धा सुरू होईल अशी आपण आशा धरूया. साहेब, आपण जसं म्हटलं आम्ही की कोकणसातचं रिलॉन्चिंग आम्ही आषाढी एकादशीच्या सुमुहूर्तावरती करत आहोत. खरं तर अनेक जणांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे फार मोठं धाडसी पाऊल उचललेलं आहे. या कोकणसातच्या रिलॉन्चिंगच्या अनुषंगाने आपण त्याच्यासाठी शुभेच्छा द्याव्यात अशी मी तुम्हाला विनंती करते. माझ्या शुभेच्छा नेहमीच आहेत, जिथे सागर चव्हाण आणि त्यांची सगळी टीम आहे, आपण आहात, तिथे माझ्या शुभेच्छा आहेतच. जेव्हा सागरचं आणि माझं काल बोलणं झालं, जेव्हा सागरने पहिल्यांदा डिजिटल सुरू केलं होतं, तेव्हा कोणी धाडस केलं नव्हतं, तेव्हा सागर आणि त्या सगळ्या टीमनी तेव्हा डिजिटल आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची सुरुवात केली होती. मला या टीमचा, आपल्या सगळ्यांचा अभिमानच आहे की आपण नवीन नवीन गोष्टी ह्या समाज उपयोगी ज्या आहेत, ज्या सगळ्या अकोण, म्हणजे मी मस्करीमध्ये सागरला नेहमी सांगतो, जे राजकारण्यांच्या डोक्यात येत नाही ते तुमच्या कसं डोक्यात येतं, ते आम्हाला क्लासेस तुमच्याकडून घ्यावे लागतील. असं एक आपण असं काम करता आपण, मला खरोखरच मनापासून आपलं कौतुक आहे आपल्या पूर्ण टीमचं. अशीच वाटचाल पुढे राहू दे, महाराष्ट्रभर नाही देशभर पसरू दे, ही मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून आमच्यासाठी जे काही विचार शेअर केलेत, आणि खरं तर आपल्या विचारांमधून जेव्हा मी ऐकत होते की कोकणचा एका तरुण वर्गाचं नेतृत्व करणारा नेता कसा असू शकतो, किंवा एक विजन ह्या जिल्ह्यासाठीचं घेऊन पुढे जाणारा कसा असू शकतो, तर तो निलेश राणेंसारखा असू शकतो, असंच एक उत्तर या सगळ्या जनमानसातून येईल. आपण आमच्या या कोकणसातच्या रिलॉन्चिंगच्या निमित्ताने आमच्याबरोबर आपले विचार शेअर केलेत, त्याबद्दल संपूर्ण सिंधुदुर्ग लाईव्हच्या परिवारातर्फे आणि कोकणसातच्या टीमतर्फे मी आपले खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद.